नमस्कार संगीताच किचन ट्वेंटी फोरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण गावाकडच्या पद्धतीची झणझणीत अशी मोड आलेल्या मटकीची आमटी करणार आहोत ही आमटी चवीला खूप छान होते चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक वाटीभर मट मोड आलेली मटकी घेतलेली आहे स्वच्छ निवडून अशी आता आपल्याला सर्वप्रथम मटकी ही तव्यामध्ये भाजून घ्यायची आहे एक दोन तीन एक ते तीन मिनटं भाजायची आहे मटकी मऊ होईपर्यंत भाजायची आहे आणि भाजत असतानाच आपल्याला थोडंसं एक चमच्यावर तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे आपली मटकी ती पटकन अशी शिजली जाते रश्यामध्ये त्यामुळं तेल घालूनच भाजायची मटकी आता ही सगळी मटकी एका ताटामध्ये काढून घ्यायची आता ताटामध्ये काढले की मसाला आहे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं आपल्याला दगडे खलबत्त्यामध्ये वाटण करायचं आहे दगडे खलबत्त्यातलं वाटण केलेलं ही मोडाची आमटी खूप छान लागते चवीला जरा वेगळी टेस्ट येते त्यामुळे आम शक्यतो आम्ही रस्साभाजी करताना दगडे खलबत्त्यातच मसाला कुटून रस्सा करतो आता आपला मसाला छान असा बारीक झालेला आहे आता हा मसाला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आणि यामध्येच आपण जी मटकी भाजलेली आहे ना तीसुद्धा आपल्याला यामध्ये थोडीशी जाडसर अशी आपल्याला मटकी कुटून घ्यायची आहे जास्त कुटायची नाही आहे थोडीशी जाडसर अशी कुटायची कारण का कुटायचे तर आपण जी कुटली तर ह्याचं जे कुटल्यामुळे आपल्याला या मटकीम रस्शामध्ये ह्या मटकीचा अर्क उतरतो आणि रस्सा ही चवीला खूप छान लागतं त्यामुळे आपल्याला थोडीशी जाडसर अशी कुटून घ्यायची आहे आता आपली झालेली आहे जाडसर कुठून घेतलेली आता फोडणी देऊया सर्वप्रथम कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झाले की मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची अजिबात कच्ची राही ठेवायला नाही ठेवायची नाही आहे ते त्यातच थोडेसे जिरे घालायचे जिरे छान फुलले की थोडेसे मेथीचे दाणे घालायचे एक चार पाच थोडंसं हिंग घालायचं पाव चमचा आणि कढीपत्त्याची पाने घालायची कढीपत्त्याची पाने छान तेलामध्ये तडतडली की नंतर आपल्याला एक बारीक चिरला कांदा घालायचा कांदा छान तेलामध्ये भाजून घ्यायचा थोडासा सोनेरी कलर येपर्यंत भाजायचा आता कांदा भाजत आला की त्यामध्येच आपल्याला एक टॅमॅटोही घालायचा आहे एक बारीक चिरला टॅमॅटो घातलेला आहे आता तोही छान असा कांद्यावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा टॅमॅटो छान भाजला की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि नंतर आपल्याला एक चमचा कांदा लसूण चटणी घालायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चटणी आता मसाला छान तेलामध्ये भाजून घ्यायचा खाली चिटकुणे म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला अजून भाजायचा जेवढा तुम्ही कांदा टमॅटो मीठ भाजाल तेवढा आपला रस्सा छान होणार मग आता ते मसाला वाटण केलं होतं आपण दगडी खलपत्त्यामध्ये लसूण खोबरं कोथिंबीरचं ते घालायचं तेही छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आता आपला मसाला छान भाजलेला आहे मसाल्याला तेलही सुटलेलं आहे त्यामध्ये आता मटकी घालायची आपण जी थोडीशी जाडसर कुठली होती ती घालायची मसाल्यामध्ये छान अशी व्यवस्थित अशी मिक्स करायची एक मिनटंवर आता यामध्ये मी पाणी घालणार आहे गरम पाणी शक्यतो रस्शामध्ये गरमच पाणी घालायचं त्यामुळे आपला रस्सा हा खूप छान होता आणि पटकन शिजते आता ह्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि आपल्याला ही जर झाकण ठेवून एक पाच मिनटं छान अशी शिजवून द्यायची आहे मस्त आपली मटकीची आमटी तयार झाली एक पाच ते दहा मिनटं पटकन शिजते खूप छान तर्रेदार अशी झणझणीत गावाकडच्या पद्धतीची मटकीची आमटी तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान छानच्या रेसिपीवर तोपर्यंत संगीताच किचन ट्वेंटी फोरचा धन्यवाद